नाव पायल राजपाल. मी डिरेक्टर रोबॉटिक्स इंडिया. आणि आज आपली जी ही स्पर्धा आहे रोबॉटिक्स इंडिया नॅशनल 2024 ची, इथे 2000 विद्यार्थी आले आहेत भारतातून. हे विद्यार्थी शाळेचे आणि कॉलेजचे विद्यार्थी आहेत जे आपले रोबॉटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोडिंग, IoT चे प्रोजेक्ट इथे सादर करतायत. तर इथे जे पाठीमागे चालू आहे आता, ह्याला आपण लाईन फॉलोअर कॉम्पिटिशन म्हणतो. तर लाईन फॉलोअर कॉम्पिटिशनमध्ये जो ट्रॅक आहे हा 8x10 फीटचा ट्रॅक, कुठला पार्टिसिपेंट हा ट्रॅक फास्टेस्ट आणि शॉर्टेस्ट विदाऊट मेकिंग एन एरर कम्प्लीट्स द ट्रॅक, हे लाईन फॉलोअरचा असेन्स आहेत. असेच 4-5 अजून स्पर्धा आहेत. तर ही जी मुलं आहेत ह्याच्यामधली 60% मुलं आपल्या जिल्हा परिषद शाळेतली, म्युन्सिपल कॉर्पोरेशन शाळेतली, भारतातल्या 8 स्टेट्समधून इथे आली आहेत. दुसरे जे पार्टिसिपंट्स आहेत ते आपले प्रायव्हेट शाळेचे आणि प्रायव्हेट कॉलेजेसचे मुलं आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं इथे हा मूल शब्द आहे की हे जे मुलं, ह्यांचे ट्रेनर्स, ह्यांचे मेंटर्स, ह्यांचे टीचर्स, ह्यांचे पालक ह्यांना वर्षभर हे ट्रेनिंगमध्ये मदत करतात. ते सायन्स प्रोजेक्ट, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, स्टेम बेस्ड आपला जो विषय आहे त्याच्यावर हे प्रोग्रेशन करतात. आणि इथे येऊन जेव्हा ते स्पर्धेमध्ये भाग घेतात, आज जसं मी तुम्हाला आधी सांगितलं 2000 पार्टिसिपंट्स आहेत भारतातून, आणि हे जे कोलॅबोरेशन आपण म्हणतो मुलांच्या नॉलेज मॅपिंगचं, हे आज इथे होत आहेत. इथे जेव्हा मुलं जिंकतील तेव्हा ते आंतरराष्ट्रीय स्पर्धा जी एस्टोनिया युरोपमध्ये आहे, डिसेंबरमध्ये ती स्पर्धा तिथे होणार आहे, तर आपली भारतातली मुलं आपल्या देशाला तिथे रेप्रेझेंट करतील. आणि डिसेंबरमध्ये ही स्पर्धा आहे. सो तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद मुलांबरोबर राहू द्या. थँक्यू व्हेरी मच. हम अंजली बाईस हैं, स्टरलाइट टेक्नोलॉजीज के ग्रुप CHRO हैं. ये आज जो प्रोग्राम चला है वो रोबोटेक्स का नेशनल चैम्पियनशिप है. तो इस चैम्पियनशिप में करीबन 2000 बच्चे आए हैं. स्टरलाइट टेक्नोलॉजीज आपको मालूम है, हम लोग फाइबर केबल, टेलीकॉम्स और फ्रॉम सिलिका टू सॉफ्टवेयर कंपनी है. तो आप लोग जो सब मोबाइल पर बात करते हैं उसकी सब फाइबर हम बनाते हैं. तो हमारा जो पर्पस है कंपनी का वो ये है, ट्रांसफॉर्मिंग बिलियंस ऑफ लाइव्स, मींस हम लाखों लोगों की ज़िंदगी में पॉजिटिव परिवर्तन कैसे लेके आए. और एक तरीका जो पॉजिटिव परिवर्तन का है वो है नेक्स्ट जेन टेक्नोलॉजी. और नेक्स्ट जेन टेक्नोलॉजी इतने फास्ट पेस पे चल रही है, हमारा ये सोचना है कि हम बच्चों को बहुत अर्ली स्टेज पर कैसे ये पूरी जर्नी में इंक्लूड करें. और इस मिशन के साथ स्टरलाइट ने करीबन अभी तो फिलहाल 8000 से ज़्यादा बच्चे हमारे प्रोग्राम रोबो एज में पार्टिसिपेट कर रहे हैं. जो हम आथरो विजय लोकरे, आम्ही हॅलो, आम्ही माझं नाव आथर्व विजय लोकरे, आम्ही सिंहगड इन्स्टिट्यूटकडून आलेलो आहे. आम्ही म्हणजे अशा बऱ्याचशा कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतलं आहे, रोबोसुमो, मेश सॉल्वर, लाईन फॉलोअर. आणि आमची ओवरऑल टीम मीन्स 40 स्ट्रेंथची आहे. तर आत्ता आमचं मीन्स काम पण झालं आहे आणि आता एक इव्हेंट पण होतं, तर त्यात आम्ही रिसेंटली लगेच उतरणारच आहे. थँक्यू. लाईन फॉलोअर्स आम्ही तयार केलं आहे, परत एक रोबोसुमोचा बॉट तयार केलेला आहे आम्ही. त्यात आम्ही ऑटोनॉमस बॉट तयार केलेला आहे, मीन्स आडिनो नॅनो वापरून असा आहे. असे भरपूर स्पेस